ఇక్కడ తోడుకోరు రా నా కుటుంబీకి. ఎలా ఉందో ఆవాజ్ అని ఎలా ఉందో సుప్రీం त्या म्हशीला सुद्धा माहिती आहे की आपले शिंग किती लांब आहे आणि किती लांबपर्यंत आपण मारू शकतो. तिची मारण्याची जर पद्धत तुम्ही बघितली तर ही चिडचिडपणा जो आहे तो म्हशीच्या अंगामध्ये एवढ्या गर्दीमध्ये येणार स्वाभाविक आहे. तर आपल्या इकडं जी पंढरपुरी म्हैस म्हणून आपण ओळखतो ती ही समोरची आहे. दुधाला पण खूप चांगली आणि आपल्या वातावरणामध्ये जुळून जुळून म्हणण्यापेक्षा तिचंच वातावरण आहे पंढरपुरी म्हशीचंच. आपलं फार उत्कृष्ट कार्य समोर दिसत आहे. आपली हे जे आहे ते सोन्या सांगितलं ना तुम्ही सोन्या. हा तर याची जात कुठली आहे? जात ही पंढरपुरी गावळारू म्हणजे आपली इकडची पंढरपुरी पंढरपुरी. तर हे शिंग जर बघितले तुम्ही तर पलीकडची शिंग माझ्या मते जवळजवळ 5.5-6 फूट असतील आहे. बरोबर आहे ना? हो. आणि याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य मेंटेनन्स नाही आहे तिला. मेंटेनन्स नाही, आपल्याला रुळलेली आहे. हा बर. साध्या साध्या खाद्यामध्ये चांगलं दूध देते? हो चांगलं दूध देते. तर दुधाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं ठरलं तर किती लिटर दूध देते म्हणजे? तिला टायमाला 1-8 लिटर दूध आहे. 8 लिटर टायमाला? हो. एका टायमाला देते? हो. फॅटचं वगैरे परसेंटेज कसं? फॅटचं 8.5-8.9. बर. अजून काय विशेष सांगते तिला आपल्याला? ते अशी सोडली तर मालक मालक बघून वासावर येते निघून माघारी. त्या पण पाठीमागं पाहिलं असाल शेतकरी मित्रांनो, एक म्हैस मालकामागं गाडीमागं पळती पंढरपुरीच म्हैस आहे. बरोबर? हो हो हो. पंढरपूर प्रामाणिक म्हैस. प्रामाणिक म्हैस ही आहे. आजी मालकाचं रक्षण सुद्धा करते. रक्षण सुद्धा करते. पलीकडची म्हैस जरा दाखवा ना, त्याची शिंग वगैरे दाखवा जरा. त्यांचं जे काम आहे ना त्याचं काम त्यांच्या जनावराच्या प्रेमात दिसतं. आता हिचे जे शिंग दिसतात जवळपास 6 फूट असतील. हो. बरं, जे आपण मारकेपणा म्हणतो असा या जातीमध्ये काही असतो का? मारकेपणा जो असतो थोडासा असतो ना? असतो असतो. बर. पण जवळच्या घरच्या माणसाला काही करत नाही? नाही करत. काय पडेस आपलं जरा पत्ता सांगा ना. पत्ता सांगा ना आपला. पंकज परचंडे. पंढरपूर. 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 राजू औसेकर पंढरपूर. पण शिंगाच्या बाबतीमध्ये इतकी मोठाली शिंग आणि दुधाच्या बाबतीमध्ये आपल्याकडची जी म्हैस आहे पंढरपुरी हिचं स्थान भरपूर काही मोठं आहे. हो, फार चांगलं धन तुम्ही सांभाळलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आभार. धन्यवाद. राम राम. पूर्ण पंढरपुरी जी म्हैस आहे तिचा असेल. वैशिष्ट्य शिंगाचं तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक म्हशीचं शिंग. आता हा जो रेड आहे पंढरपुरी म्हैस जी बघतोय त्याच्यामध्ये मालकाने आवाज दिल्यानंतर ती म्हैस लगेच उभं राहिली, याला म्हणते पंढरपुरीचं प्रेम. हा. हो. दुधाला वगैरे कशी म्हैस? दुधाला 13-14 लिटर दूध पिळते. 13-14 लिटर. हा. कुठलं आपलं नाव गाव सांगा ना जरा. सर, कुलेगाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये. बर. हिचे वैशिष्ट्य काय आहे म्हशीचे? वैशिष्ट्य म्हणजे शिंगे टोकदार. बरोबर. हरिकास. आवाज दिल्यानंतर मागं पळणारी. मागं पळणारी. हा. म्हणजे मालकावर प्रेम करणारी? मालकावर. दुसऱ्याला जरी मारत असेल तर मालकाला कधीच मारणार नाही, प्रेमच देणार. बर. किती जरी गर्दीत गेला मालकाने हळू केलं तर ती म्हैस तिकडे बघणार येणारच. येणार. बर. हा. म्हणजे मोठा कळप सुद्धा पाहता येईल अशी म्हैस. हा. बरोबर ना? हा. पंढरपुरी म्हैस आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणावरती दिसून येते आणि भाऊने आवाज दिल्यानंतर तिची जी
चालेल ही लगेच मालकाच्या प्रति कशी आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आवाज द्या वर याला म्हणतात आवाज आणि याला म्हणतात म्हशीचं प्रेम. आपली शेती आपली प्रयोगशाळा आपल्याकडं ऊन वारा पाऊस आपल्या भागाचा जो असतो जास्त ऊन त्याच्यामध्ये ह्या म्हशीला चॅलेंज नाही असं भाऊ सांगतात. हां आणि एवढ्या गर्दीमध्ये साहजिकच आहे म्हशी जरा थोड्या चिडक्या होतात. हो फार चांगलं धन तुम्ही सांभाळलं. धन्यवाद.